गुड मॉर्निंग स्टूडेंट्स ऑल ऑफ यू आणि आज आपण घेणार आहोत काड काम मजूर। यामध्ये आपण व्हिडिओ भाग 7 घेणार आहोत, त्याचा आज आपण प्रकार दुसरा पाहणार आहोत। तर प्रकार दुसरामध्ये आज आपल्या समोर 19 प्रश्न आहे आणि या प्रकार दुसरामध्ये आज आपण 19 प्रश्न घेणार आहोत आणि व्हिडिओ भाग 7 चालू करू। तर पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, ए एखाद्या कामाच्या 1/2 भागाला 5 दिवसात करतो, बी त्याच कामाच्या 3/5 भागाला 9 दिवसात करतो आणि सी त्याच कामाच्या 2/3 कामाला 8 दिवसात पूर्ण करत असेल तर ए बी सी हे तिन्ही मिळून त्या कामाला किती दिवसात पूर्ण करणार। तर आपल्यासमोर हा प्रश्न आहे आणि हे 3/5 आणि 1/2 किंवा 2/3 हे एकच आहे। 2/3 जर असं बी लिहिला तरी चालते, 1/2 असं पण लिहिला तरी चालते, 3/5 असं बी लिहिला तरी चालते। तर याचा अर्थ काय, 1/2 अर्थ काय, जो काही काम आहे ते दोन भागामध्ये वाटून दिला आणि त्यामधला एक भाग 5 दिवसात एक करतो असा याचा अर्थ आहे। त्यानंतर 3/5 याचा अर्थ काय, की जो काही काम आहे किंवा जो काही काम आहे तो 5 भागात वाटलं, याच्यासाठी ए साठी तो काम 2 भागात वाटला होता, बी साठी तेच काम 5 भागामध्ये वाटला, तर बी ने त्यामधला 3 भाग काम केला असा याचा अर्थ होतो। तिसरा आहे 2/3, याचा अर्थ सी ने तेच काम सी साठी 3 भागामध्ये वाटला होता आणि सी ने त्यामधला 2 भाग काम केला असा याचा अर्थ होतो। इथपर्यंत समजला। आता आपल्याला हे तिन्ही मिळून काय म्हणते, तिन्ही मिळून ते काम किती दिवसात करणार, दिवसात काढायचं आहे आणि तिन्ही मिळून काढायचं आहे। तर आपण स्टार्टिंग जेव्हा केलता काळ काम मजूरचा तेव्हा आपण एक बेसिक पाहिला होता, एक सूत्र पाहिला होता ए बी / ए प्लस बी, हे दोन्ही मिळून जर काम केलं तर हे सूत्र, आणि जर तिन्ही मिळून केलं तर ए बी सी प्लस ए बी अधिक बी सी अधिक ए सी हा सूत्र आपण पाहिला होता। आता या सूत्रानुसार आपल्याला काय भेटणार आहे, काम भेटणार आहे, दिवस भेटणार याची जर पलटी मारली तर काम भेटणार आहे। आता आपण बेसिकमध्ये पाहिला होता पार्ट व्हिडिओ भाग 1-2 मध्ये। तर आता आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे की पूर्ण काम ए बी सी किती दिवसात करणार, पर्टिक्युलर एक 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 म्हणजेच ए एकटा ते पूर्ण काम किती दिवसात करणार, बी एकटा तेच काम किती दिवसात करणार, सी एकटा तेच काम किती दिवसात करणार। तर 2 भागामध्ये वाटला आहे, ए साठी 2 भागामध्ये वाटला आहे, त्यामधला ए काय करतो, 1 भाग काम म्हणजेच या 2 मधला 1 भाग काम 5 दिवसात करतो। उरला किती, अजून एक 1/2 भाग उरला, एक भाग उरला ना, तर मग एक भाग तो जो राहिलेला एक भाग आहे तो किती दिवसात करतो, 5 दिवसात, म्हणजेच पूर्ण काम म्हणजे 2 भाग काम ते किती दिवसात करणार आहे, 10 दिवसात। तर आपण लिहू 10 दिवसात झाला याचा भेटला आपल्याला। आता बी त्याच कामासाठी 3/5 दिवस लावतो, 3/5 दिवस लावतो। आता 5 भागामध्ये बी साठी वाटून दिला पण बी त्यामधला 3 भाग काम 9 दिवसात करतो। जर 3 भाग काम 9 दिवसात करत असेल, तीन भाग जर 9 दिवसात करत असेल तर 1 भाग काम किती दिवसात करणार, 3 दिवसात,
तर आपण असं म्हणू शकतो 1/5 भाग काम ते किती दिवसात करतो 3, तर 5 भाग काम ते किती दिवसात करणार 15 दिवसात करणार, म्हणजे आपल्याला पूर्ण काम भेटला आता 15 दिवस भेटला। आता आता काय करायचं आहे, आता आता ती तेच काम 3 भागामध्ये तिला दिला आणि ते 2 भाग काम किती दिवसात करतो 8 दिवसात, म्हणजे 2 × 3 जर 8 दिवसात करत असेल तर 1 भाग काम ते 4 दिवसात करते, 1/3 भाग काम 4 दिवसात करते, तर एकूण किती आहे 3 भागे, तर 3 भाग काम किती दिवसात करणार, तर 3 × 12 म्हणजेच 12 दिवसात करणार। ओके, इथपर्यंत आता आपल्याला पूर्ण काम समजला। ए पर्टिक्युलर जर ए ने केला तर 10 दिवसात करतो, बी ने जर केला 15 दिवसात करतो, सी ने केला तर 12 दिवसात करतो। आता काय म्हणते, तिन्ही मिळून ते काम किती दिवसात करणार, आता हे तिन्ही जर एकत्र आले आणि एकत्र जर काम केला तर ते काम किती दिवसात होणार, तर याच्यासाठी एक सूत्र लावला होता आपण, एक लॉंग मेथड पण पाहिली होती आणि एक शॉर्ट मेथड पण पाहिली होती। तर आपण इथे डायरेक्ट लॉंग मेथड न पाहता डायरेक्ट शॉर्ट मेथड पाहू। तर एक सूत्र आपण पाहिला होता ए बी सी भागीला ए बी अधिक बी सी अधिक ए सी, या सूत्रावरून आपण दिवस काढत होतो आणि याचं जर पलटी मारली सूत्राची तर आपल्याला काम भेटत होता, पण ते काम ऑलरेडी दिलेलं आहे आणि दिवस काढायचे, तर एचा किती आहे 10 दिवस गुणिला कोणताच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचा चिन्ह असतो 15 × 12 छेद, आता ए बी म्हणजेच 15 × 10 कंसात अधिक 15 × 12 अधिक 10 × 12। ओके, इथपर्यंत आला। आता या सूत्रानुसार आपल्याला आता सोडवायचं आहे, तर वरच्या ज्या गुणाकार आहे खालच्या ज्या बेरीज आहे तो वरच्याच्या हात लावायचा नाही, डायरेक्ट खालचं करायचं आहे, तर 15 × 10 = 150। ओके, आता 12 × 5 = 60 म्हणजे 0 × 6 = 18 म्हणजेच 180 अधिक 180, आता 12 × 10 = 21 म्हणजेच 21। आता यांची काय करायची बेरीज, तर बेरीज करू आपण 0 0 0 0 2 8 10 10 × 5 = 15 म्हणजे हाताला 1 आणि 2 × 1 = 3 3 × 1 = 4 म्हणजे 450, तर 450 आला आहे। आता 450 इथं लिहून घेऊ। ओके, 450 इथे खाली लिहिलं आपण, आता याला भाग द्यायचा आहे, तर 1 × 0 = 1 × 0 = 15 × 15 = 15 × 15 = 45, आता 3 × 1 = 3 × 12 म्हणजेच हे तिन्ही जर मिळून काम केला तर ते किती दिवसात करणार 4 दिवसात करणार, आला आपला उत्तर। ए एखाद्या कामाच्या 1/2 भागाला 5 दिवसात करतो, बी त्याच कामाच्या 3/5 भागाला 9 दिवसात करतो आणि सी त्याच कामाच्या 2/3 भागाला 8 दिवसात पूर्ण करत असेल, तर ए बी सी मिळून त्या कामाला 4 दिवसात पूर्ण करतात, हे आपण 4 दिवस होऊन जाते 4 दिवसात पूर्ण करणार। आता हे आपला प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। आता नेक्स्ट आपण दुसरा प्रश्न पाहू। पहा, इथे अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे, की एकदम सोपा प्रश्न आहे। काय म्हणते, गंगा 1 तासात 32 गुलाबजामून खाते आणि त्याची बहीण सरस्वतीला पण तेवढेच गुलाबजामून खाण्यासाठी 3 तास लागतात, तर हे दोन्ही मिळून 32 गुलाबजामून खाण्यासाठी किती वेळ लागणार। तर इथे जे 32 आकडा दिलेला आहे आपल्या काही कामाचा नाही, कारण 32 काम ते करते म्हणजे काम एकच असतो, काम एकच आहे म्हणजेच 32 आपल्याला काही घेणं दिलेलं नाही। आता इथे दिलेलं आहे आपल्याला दिवस, म्हणजे दिवस काढायचे म्हणजेच वेळ काढायची आपल्याला, तर दिवस दिलेले आहे त्या तासामध्ये। आता ऑप्शन पाहायचं, जर ऑप्शन आपला असला मिनटामध्ये तर आपल्याला तासाला मिनटामध्ये कन्वर्ट करणार लागेल, तर 1 तास म्हणजे 60 मिनिट आणि 3 तास म्हणजे किती मिनिट, तर 180 मिनिट। ओके, इथं आपण कन्वर्ट करून टाकला। आता काय करायचं आहे, आपल्या जवळ आहे वेळ आहे आपल्या जवळ, आता काय करायचं आहे, इथं दोन्ही मिळून म्हणते, तर कोणतं सूत्र लावायचं, ए बी ए अधिक बी, हे सूत्र लावल्याने आपल्याला वेळ भेटते, तर
60 × 180, 60 × 180, ओके। आता हे माहिती ना 60 × 180 कसा आला, हे 3 तासाला कन्वर्ट केला आपण मिनिटामध्ये तर 180 मिनिट आले, आणि 1 तासाला कन्वर्ट केला मिनिटामध्ये तर 60 मिनिट आली। आता आता जर याला आपण खालच्या याच्याला बेरीज करायची, वरच्या त्याला आतला होता नाही गुणाकार आहे, डायरेक्ट काटाकाटी होती, तर 18 तर डायरेक्ट काय करायचं आहे, 180चा पाडा न म्हणता, 60चा पाडा न म्हणता 18चा पाडा मारू, म्हणजे 18 × 108 काय होणार, 18 × 108, 18 × 108, आणि हे 2 शून्य इथं देऊन टाकायचे। आता वरी काय आपला गुणाकारात 60 × 180, आता हे वरचे 2 शून्य कटले, वरचे 2 शून्य कटले, 1 1 1 1, आता आता काय राहिला खाली, आता 110 × 6 × 18, 108। आता याला 3 ने भाग जाते किंवा 9 ने भाग देऊ आपण, 9 ने जाते, 9 × 2 = 18, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, परत भाग जाते 6 × 1 = 6, 7 × 2 = 12, परत भाग जाते 2 × 1 = 2, 2 × 2 = 4। इथे आपण गुणाकार केला होता, इथे बेरीज आहे, बेरीज करायची, तर त्याच्यामुळे आपला उत्तर चुकला होता। आता बेरीज आहे, बेरीज करू तर 180 × 60 = 14, 240, तर 240 लिहून टाकायचे, हे 240। आता वरी हे 60 × 180, 0 0 कट, आता 6 ने भाग जाईल, 7 × 1 = 18, 7 × 2 = 24, आता 4 ने भाग जाईल, 4 × 4 = 4, 4 × 4 = 4, 25, आता 15 × 3 = 45, तर आपला उत्तर आहे 45 मिनिटात, हे उत्तर आलेलं आहे। किंवा जर तासामध्ये असेल, जर हा प्रश्न जर तासामध्ये असेल तर कसा करायचा, 1 तास म्हणते 1 तास × 3 = 3, 1 + 3, आता जर याला सोडवला 3 × 3 = 4, म्हणजे 3/4 तास, 3/4 तास म्हणजे 45 मिनिट, अशा प्रकारे आपण, तर गंगा 1 तासात 32 गुलाबजामून खाते आणि त्याची बहीण सरस्वतीला पण तेवढेच गुलाबजामून खाण्यासाठी 3 तास लागतात, तर हे दोघे मिळून 32 गुलाबजामून खाण्यासाठी 45 मिनिट वेळ घेणार, किंवा 3/4 तास वेळ घेणार। आता आपल्या समोर प्रश्न तिसरा आहे, जर ए व बी एक कामाला अनुक्रमे 20 व 30 दिवसात करतात, तर दोन्ही मिळून त्या कामाला किती दिवसात पूर्ण करणार, जर याला लॉंग मेथडने आपण जर सोडवला तर लॉंग मेथडने पहा कसं होणार ते, एक पहिले शॉर्ट मेथडने पाहू, तर 20 × 30 / 20 + 30 या सूत्र लावून, तर 3 × 2 = 6 म्हणजे 600, आणि 50 × 20 = 30 × 20 = 50, आणि 5 × 5 = 5, आणि 5 × 2 = 12, म्हणजे किती दिवस लागणार त्याला, 12 दिवसात ते दोन्ही पूर्ण काम करून टाकणार। आता जर याला जर आपण लॉंग मेथडने जर सोडवला तर कसं होणार पहा, ए बरोबर 20 दिवस आणि बी बरोबर 30 दिवस, आणि जर ए ने जर 20 दिवसात एक काम करतो तर 1 दिवसात ते किती काम करणार, तर 1 दिवसात ते करणार 1/20 भाग काम, आणि बी जर 30 दिवसात करत असेल तर 1 दिवसात ते करणार 1/30 भाग काम, ओके, भाग काम 1 दिवसात करणार। आता 1 दिवसाचा जर यांचा काम काढायचा असेल आपल्याला, किती दिवसात करतात ते दोन्ही मिळून, ते दोन्ही मिळून एका दिवसात किती काम करतात जर हे काढायचं असेल, तर 1/20 + 1/30, आता जर याला सोडवला तर बेरीज आहे अपूर्णांकांची, तर तिरपा गुणाकार करून आपल्याला बेरीज करायची आहे, तर 30 × 31 + 20 + 20, आणि 3 × 2 = 6 म्हणजे 600, आणि 3 × 2 = 50 म्हणजे 50, आणि 600 म्हणजेच आपला आला 5 × 5 = 12, म्हणजेच 1/12 भाग काम, 1/12 भाग काम ते करणार एका दिवसात दोन्ही मिळून। तर जर या भागाची जर कामाची उलटा केला आपण, पार्टचा उलटा केला, तर
काम भेटते आपल्याला वर, तर काय करायचं आहे दिवस भेटते आपल्याला, तर काय करायचं आता उलटा केला तर 12 छेद 1 यालाच आपण 12 म्हणू शकतो, तर 12 दिवसात ते काय करणार दोन्ही मिळून ते काम पूर्ण करणार। अशा प्रकारे आपण लॉंग मेथड पण पाहिली आणि शॉर्ट मेथड पण पाहिली। आता आपण चौथा प्रश्न पाहू। आता खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपल्याजवळ, प्रश्न चौथा। अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करण्यास बला 10 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? हा प्रश्न अहमदनगर पोलीस भरती 2018 विचारण्यात आला। आणि याचे पर्याय दिले आपल्याला, पर्याय 1 15, पर्याय 2 18, पर्याय 3 12 आणि पर्याय 4 3/20 भाग दिवस। तर आपल्याला काय म्हणते इथं, दिवस काढायला म्हणते, तर आपण आणि दोघे मिळून म्हणते, तर आपण कोणतं सूत्र लावणार? ए बी भागीला ए अधिक बी हे सूत्र लावला तर आपल्याला दिवस भेटणार। तर काय करणार तर आपल्याला 20 × 10 म्हणजेच 200 आणि 30 म्हणजेच काय होणार आपला आता, तर इथे भेटणार आपल्याला 3/ हे पर्याय जर हे पर्याय आपल्याला जर 20/3 तर हे तर 20/3 दिवसात पूर्ण करणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। जर जर आपल्याला लॉंग मेथड ने जर जायचं आहे तर ए चा काम किती आहे 20 दिवसात, ब चा काम किती आहे 10 दिवसात। आता ए एक दिवसात किती काम करतो, तर 1/20, ब किती करतो 1/10 एका दिवसात, आणि दोन्ही मिळून एक दिवसात किती काम करणार जर एक एक दिवसाचं जर त्यांच्यावर काम दिलं आपण, तर 1/20 + 1/10 म्हणजे मिळून म्हणजेच अधिक। आता बेरीज अपूर्णांकांची बेरीज म्हणजे तिरपा गुणाकार म्हणजे 10 × 10 × 20 भागीला आता 20 × 10 म्हणजे 200 आणि 30 / 200 म्हणजे 3/20 हे काय आला आपला, हे भाग काम एक दिवसात दोघे मिळून 3/20 भाग काम करणार। जर याचा पलटी मार्ग आपण जर या भागाचा उलटा केला तर आपल्याला काय भेटणार, दिवस भेटणार, तर 20/3 दिवसात करणार। तर आपला उत्तर पर्याय क्रमांक 4 हा आपला उत्तर फायनल आहे। आता प्रश्न आपण पाचवा पाहू। पाहिजे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 5। अ हा एक काम 10 दिवसामध्ये करतो व ब तेच काम 15 दिवसात करतो, जर दोन्ही मिळून जर ते काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होणार? हाच प्रश्न SRPF भरतीला SRPF गट क्रमांक 7 दौडमध्ये विचारण्यात आला होता, म्हणजेच आपला पुणे। आता पोलीस भरती 2017 पण हाच प्रश्न विचारण्यात आला होता पुणे भरतीला, तर खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांनी पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1/5, पर्याय क्रमांक 2/8, पर्याय क्रमांक 3/6, पर्याय क्रमांक 4/7। आता याला सूत्राला जर सोडवला तर आपल्याला अवघ्या 2-3 सेकंदात हे सोडवता येते, 10 × 15 10 + 15 म्हणजे 150, 15 × 30 आणि वरी 150 म्हणजे 3 × 3 × 5 = 15 म्हणजे 5 हा आपला उत्तर आला अवघ्या 3-4 सेकंदात। आणि जर लॉंग मेथडने जर सोडवला तर अ चा काम आहे 10 दिवस, ब चा काम आहे 15 दिवसात, तर अ हा 1 दिवसात किती काम करणार, तर 1/10 भाग काम करणार आणि ब 1 दिवसात 1/15 भाग काम करणार। आणि जर हे दोन्ही मिळून जर एका दिवसाचा काम हे दोन्ही मिळून जर केला तर 1 दिवसात किती काम करणार, तर 1/10 + 1/15। आता तिरपा गुणाकार करून, कारण अपूर्णांकांची बेरीज आहे, तर 15 × 15 + 10 = 10 15 × 150 आणि म्हणजेच 15 × 10 म्हणजे 25 इथं 25 येणार, इथे किती आहे 25 म्हणजेच इथे येणार आपली 25 आणि 25 येणार आपला याची बेरीज 25 येणार, तर 5 × 3 = 15 5 × 5 = 25 5 × 5 = 5 6 = 30 म्हणजे 6 हा आपला उत्तर आलेला येणार आहे। 6 याचा पण तसंच आहे, याचा आहे 25
1/2 म्हणजे 25/1/2 म्हणजे 1/6 भाग काम एक दिवसात अ व ब मिळून करणार। पण आपल्याला विचारलेलं काय, आपल्याला विचारलेलं पूर्ण काम, हा एक दिवसाचा काम झाला तर पूर्ण काम पाहिजे आपल्याला, तर याची पलटी मारायची, कारण हे काय काम, कामाची पलटी मारली जर आपल्याला काय भेटते वेळ, तर 6/1 = 6, तर 6 दिवस लागणार, 6 दिवस। तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। पर्याय आता प्रश्न आपण 6 पाहू। आता पहा प्रश्न 6 दिलेला आहे आपल्याला, अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ब ला 20 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे। दिवस म्हटलेलं आहे म्हणजेच शॉर्टकट सूत्र लावणे, हा सूत्र आपल्याला, हा प्रश्न आपल्याला विचारला होता पोलीस भरती लातूर 2016 आणि पर्याय जे ते पहिला 12, दुसरा 8, तिसरा 6, 4, 9। तर पहा डायरेक्ट आपण जर सोडवला तर अवघ्या 2 सेकंदात आपण सोडू शकतो। आधी 20, आता 20 = 32 म्हणजे 32 येणार इथं, 32 आणि 12 × 24 म्हणजे 24। आता याला जर भाग दिला आपण, याला जर भाग दिला तर 2 भाग देऊ, लहान लहान संख्येने भाग देऊ, तर 2 × 4 = 12। आता जर याला भाग द्यायचा आहे तर जर भाग 2 × 12 आणि 8 × 2 = 16। आता जर याला भाग द्यायचा आहे तर 4 × 4 = 8, 4 × 4 = 25। तर तर इथे 20 = 24 आहे, सॉरी एक चुकला होता आपला, 20 = 24 आहे। तर पहा असा प्रश्न आहे ते, अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यासाठी बला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार, आणि लातूर पोलीस भरती 2016 विचारण्यात आला, पर्याय येते 12, 8, 6, 9। आता जर याला सोडवला तर 12 × 24 = 12 + 24। आता बाजूक 48 + 48 = 4 + 4 = 7 + 2 = 24 + 24 = 4 = 28 म्हणजे 288। आता जर यांचा जर आपण बेरीज केली तर 6 × 3 = 36, आणि जर याला जर भाग दिला आपण लाल लाल संख्येने तर 2 × 2 = 8 × 2 = 8 × 2 = 8 = 16 आणि जर याला जर लहान असेल 2 × 4 = 8 आणि 9 × 8 = 72 म्हणजेच 8 दिवसात करणार, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। आणि जर आपण याला जर लॉंग मेथडने सोडवला तर अ चा काम आहे 1 दिवसाचा काम करू, लॉंग मेथड पहा किती आहे, सोपी वाटते जरा लक्षात बसल्यावाणी। तर 1 दिवसाचा काम, 1 दिवसाचा काम कशाचा, अ चा आणि ब चा, 1 दिवसाचा काम। तर अ किती दिवसात करतो, 12 आणि 24। आता 1 दिवसाचा काम म्हणजे किती येणार, त्याचा 1/12 भाग काम, म्हणजेच तुम्हाला पहिले सांगितलेलं जे दिवस असते तेवढंच काम असते, जेवढा दिवस असते तेवढंच काम असते, म्हणजेच 12 जर दिवस आहे तर म्हणजे 12 काम आहे, 24 दिवस आहे तर म्हणजे 24 दिवस आहे। हे पहिले आपण व्हिडिओ भाग 3-4 पाहिलेलं आहे। तर आता हे पण 1 दिवसात 1/24 भाग काम करतो, भाग काम, ओके। आता हे काय म्हणते, दोन्ही मिळून किती दिवसात करणार, पण आपण इथं थोडा चेंज करू, काय म्हणू आपण, दोन्ही मिळून ए आणि बी, अ आणि ब मिळून 1 दिवसात किती भाग काम करणार, म्हणजे याचा 1 दिवसाचा आणि याच्या 1 दिवसाचा काम जर एकत्र केला तर किती काम होणार ते 1 दिवसात। तर एकत्र आला म्हणून प्लस 1/24। आता जर याला सोडवला आपण, अपूर्णांकांची बेरीज आहे तर बेरीज कशी करतात, तिरपा गुणाकार करून, तर 24 × 24 = 12 12 × 12 आणि या खालच्या गुणाकार करतात, तर 12 × 2 = 48 / 4 × 2 = 24 + 24 = 28। आता यांची वरची याची बेरीज करायची, तर बेरीज जर केली आपण तर 30
तीस आणि 36 तर 36 आला, आता खाली 28। आता जर याला सोडवला आपण तर आपला किती येणार, तर बेक बे बे आठी 16, बेक बे बे चुकाट बे चुकाट, आता बे नाम 18, बे साठी 14, बे दोन्ही 4, तर 9 × 9 = 9 = 72। म्हणजेच त्यांचा एक दिवसाचा काम, त्यांचा इतर देऊ, त्यांचा एक दिवसाचा काम किती होणार, 1/8 भाग काम होणार। एक दिवसात हे दोन्हीचा एक एक दिवसाचा जर काम घेतला आपण, ते एकत्र केला तर 1/8 भाग काम होणार। आणि जर याची उलटी केली, उपलटी केली आपण, तर काय होणार, 8/1 = 8 म्हणजेच 8 दिवसात होणार। कारण इथे आपण म्हटला होता एकूण काम 8 भागात वाटला आणि 8 दिवस भरले, इथं 12 दिवस होते म्हणजे 12 काम होता, 24 दिवस होते म्हणजे 24 काम होता। अशा प्रकारे येतं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। आता इथे पहा एक प्रश्न आहे, सातवा, अ ए एक काम 30 दिवसात करतो, ब तेच काम 20 दिवसात करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतो, हा प्रश्न विचारलेला आहे मुंबई पोलीस 2016 आणि पर्याय दिले ते 15, 25, 12, 10। आता याला सोडवायचं कसं, एकाच एकांदा जर सूत्र लावून जर सोडवला तर 30 × 20 × 30 + 20 = 50 म्हणजे 600 12। तर पर्याय क्रमांक किती आहे, 3। आणि जर लॉंग मेथडनं जर आपण गेलो, हे तर झालं आपला सूत्र लावून, आणि जर लॉंग मेथडने जर गेलो आपण, तर ए आणि बी, एचं काम आहे 30, बीचं काम आहे 20, तर याचा बी बी एका दिवसात किती काम करतो, 1/20 भाग काम। ए एका दिवसात किती करतो, 1/30 भाग, 1/30 भाग काम करतो। आता या दोघांचा एक एक दिवसाचा जर काम घेतला आणि ते एकत्र केला तर एक दिवसात ते काम किती करणार दोघे मिळून, तर 1/30 + 1/20 = 20 + 30 / 6 म्हणजे 50/600 म्हणजे 12। म्हणजेच एक दिवसात ते दोन्हींचा एका दिवसाचा जर काम घेतला तर ते काम एका दिवसात ते किती करणार, तर 1/12 भाग काम करणार। आणि जर या कामाची जर पलटी मारली आपण तर 12 दिवस भेटतो आपल्याला, म्हणजेच पलटी कशी, 12/1 = 12 होतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे। प्रश्न दिलेला आहे, अ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यात ब 10 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार, पर्याय दिले 8, 5, 6 यापैकी नाही, तर डायरेक्ट सूत्र लावून जर केला आपण तर (25/150 म्हणजे 6 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 बरोबर आहे। आणि जर लॉंग मेथडने जर गेलो तर अ चा एक दिवसाचा काम 1/15, ब चा एक दिवसाचा काम 1/10, आणि दोघांचा जर 1/15 + 1/10 + 10 + 15 = 150 म्हणजे 106 भाग काम करणार। जर याचा उलटा केला आपण तर 6/1 = 6 दिवस लागणार। अवघ्या आपण 2 मिनिटातच आपण हे उत्तर काढलेलं आहे। आता यानंतर प्रश्न पुढे पाहू। प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 9, ए हा एक काम पूर्ण करण्यासाठी 45 दिवस घेतो व ब तेच काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस घेतो, जर दोघे मिळून ते काम करत असाल तर किती दिवस घेणार, पर्याय दिले आपल्याला 19, 3, 2, 18। आता जर याला सोडवायचं आहे तर 45 × 30 = 30 म्हणजे किती होणार आपला, 40 × 70 = 75 आणि जर याचा गुणाकार केला तर 5 × 3 = 15, 15 × 5 = 13, 5 × 3 = 12, 12 × 13 = 1350। आता जर याला सोडवला आपण, जर 5 भाग देऊ लहान लहान संख्येने, म्हणजे 5 × 2 = 10, 5 × 7 = 35, 5 × 5 = 25 आणि जर याला भाग दिला आपण 3 × 5 = 15, 3 × 27 = 5 आपण तरी उत्तर एकाच येते 5 × 5 = 25
पाचूक 20 आणि 5 3 15. आता जर याला जर सोडवलं आपण तर 3 1 3 3 8 24, तर म्हणजेच आपला उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक 4. आणि जर मग मित्रांनी जर सोडवला तर याला किती दिवस लागतात? 45, म्हणजेच एक दिवसाचा काम जर घेतला आपण तर 45, बसचा एक दिवसाचा काम घेतला 30, आणि जर 45 गुणिला 30. आता जर याला सोडवला आपण तर 45 त्रिक 45 म्हणजे 75 85 30 83 50, आणि जर याला जर सोडवलं आपण तर 8 येणार भाग काम. आणि जर याचा उलटा केला तर 8 छेद 1 = 8 दिवसात हे काम पूर्ण करणार. यापुढे एक अजून प्रश्न पाहू. हे शेवटचा प्रश्न घेऊ आपण. या व्हिडिओ भाग 7वा मधला आहे, नंतर व्हिडिओ भाग 8वा मधले आपण प्रकार 2 मधले पुढे प्रश्न पाहू. 19 प्रश्न आहे टोटल. तर प्रश्न 10वा आहे, ए एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तर ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर ए व बी यांनी एकत्र मिळून ते काम केला तर ते किती दिवसात ते काम पूर्ण करणार? आणि हा प्रश्न आपल्याला विचारला होता SRPF गट क्रमांक 10 सोलापूर. आणि हाच प्रश्न पुन्हा सोलापूरमध्ये पोलीस भरती 2016 पण विचारण्यात आला होता. आणि पर्याय दिले ते 10 12 6 16 आणि 20. तर जर सूत्राने जर आपण सुरू पाहिले तर सूत्र आहेत 15. सूत्र काय आपला? तर ए बी ए अधिक बी बरोबर दिवस दोघे मिळून. तर 15 घेऊ गुणिला 30, 15 अधिक 30 45, आणि 45 म्हणजे किती येणार आपला? 45 म्हणजे 10 दिवस येणार. तर आपले किती आले? 10 दिवस आले. पर्याय क्रमांक 1 बरोबर आला. आता जर लॉन्ग मेथडने जर सोडवला आपण, जर लॉन्ग मेथडने जर सोडवला तर याचा एक दिवसाचा एक दिवसांचा काम ओके. आता एचा आहे आणि एक बीचा आहे, तर बीचा आणि याचा एक दिवसाचा काम पाहू. तर ए एक काम किती करतो? तर 15 दिवसात. ब तेच काम 30 दिवसात करतो. आणि जर हे दोघांचं जर एक दिवसाचा काम काढायचं आहे आपल्याला तर 1/15 भाग 1/30 भाग. आणि जर या एक दिवसाचा काम हे एक दिवसांचा काम दोघांनी एक दिवसात केला तर किती काम होणार? हा प्रश्न आहे. दोघांनी जर हे एक दिवसाचा काम केला एक दिवसात तर किती होणार? तर 1/15 अधिक मिळून तर म्हणून प्लस 1/30. आणि जर याला सोडवला तर 30 अधिक 15 गुणिला 15 3 45 म्हणजे 30 आणि 45 45 बरोबर 1/10 भाग काम होणार. भाग का दिला? कारण भागामध्ये आलेला आहे. आता याचा जर पलटी मारली आपण तर आपल्याला दिवस भेटणार. म्हणून ए 10/1 = 10 म्हणून उत्तर आपला क्रमांक कोणता बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपण हे व्हिडिओ भाग 7वा पाहिलेला आहे. आता यानंतर व्हिडिओ भाग 8वा येणार आहे, त्याच्यात पण याच्याबद्दलचे प्रश्न भरपूर येणार आहेत. कोणते कोणते प्रश्न विचारलेले कोणते नाही. तर जर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.